एक स्वागत सुस्वागतम 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 आदरणीय कैलाशजी तरे साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचाच्या दिशेने येऊन सन्मानाने विराजमान व्हायचं आहे। सन्माननीय कैलाशजी तरे साहेब, खऱ्या अर्थाने एक उत्तम आयोजक क्रीडा स्पर्धांचा कसा असावा, कारण वाडा पूर्व विभागामध्ये या व्यक्तिमत्त्वाची एक वेगळी छाप आहे। क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने एक चांगल्या दर्जाचं आयोजन नियोजन सातत्याने त्यांच्या मार्फत होत असते, ते आदरणीय कैलाश तरे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात। तदनंतर शैलेशजी मांजरेकर सर ते देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत। हार्दिक हार्दिक स्वागत, धन्यवाद। आणि या स्पर्धेकरता मुख्य ज्यांनी मोलाचा सिंहाचा हातभार लावलाय ते आदरणीय प्रदीप भाऊ भोईर, धन्यवाद डीजे। पहिलाच बॉल खडे खडे अगदी सहज त्याने एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर चेंडूला पाठवलंय चार धावांसाठी। वाडा तालुक्यामध्ये गोटा एम्पायरची झलक ज्यांनी दाखवली, तदनंतर वेदांत ट्रॉफीचे आयोजक प्रायोजक सन्माननीय कैलाशजी तरे साहेबांचं आगमन, त्यांच्या समवेत स्वप्नील आणि यस आणि एक तुषार वेळे आणि ज्यांची एक वेगळी फॅन्स फॉलोइंग त्या वाडा विभागामध्ये बघायला मिळते। तुषार वेळेंचं सुद्धा इथे मात्र आगमन, स्वप्नील त्यांच्या समोर इथे मात्र आले असे वेगळं आयोजन मात्र भेट देत आहे। मी विनंती करतोय, धन्यवाद डीजे, एंट्री पॉइंट प्लीज खाली करा। जो एंट्री पॉइंट आहे तिथे ज्या बाईक्स लागलेल्या आहेत त्या कृपया करून आपण खाली करायच्या आहेत। का जरूर इथे मात्र चाकका खेळ आहे, एक धाव मात्र मी इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, दोन धावा इथे मात्र पूर्ण झाल्यात आणि धाव फलक मात्र जाऊन पोहोचले दोन धावेच्या वरतीनं, ते म्हणजे सहा या अंकावर। एकटा सण इथे मात्र निश्चितपणे बघायला मिळेल, कारण एकतर अंबाडी ते अंबाडी ते धोना वडवली, त्यानंतर महापौली ते शेलार या विभागातले मात्र स्टार खेळाडू इथे मात्र निश्चितपणे आपल्याला खेळताना बघायला मिळतील। पुढचा चेंडू घुटना टेक तमाशा टेक, देख चेंडू सरळ गेलाय सी मा रे शा पार, षटकार सहा धावा यस डीजे। कुठेतरी मात्र मोठ्या फटक्यांना आधीच्या सामन्यापासून रोक लावला गेला होता आणि ते मोठे फटके निश्चितपणे आपल्याला इथे बघायला मिळतात। पुढच्या चेंडूवर सुद्धा प्रहार केलाय, हल्ला चढवलाय, काय होईल इथे मात्र नो मॅच झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, एक टप्प्याकडे क्षेत्ररक्षण झालं, क्षेत्ररक्षक तोपर्यंत पोहोचलाय आणि पोहोचेल तोपर्यंत आमच्या इथे धावा मात्र इथे मात्र धावा कन्वर्ट केल्या जातील। आमचे स्कोर मित्र माहिती पोहोचत आहेत, दोन धावसंख्या फलकावर जोडली जाते चार चेंडूच्या समाप्तीनंतर 14 या अंकावर। आणि नक्कीच कैलाशजी तरे यांच्या पाठीमागे सावलीप्रमाणे उभा राहणार तुषार सुद्धा इथे मात्र या स्पर्धेचा आनंद घेतोय, तो सुद्धा इथे मात्र उपस्थित झालाय। अशी जोडी आपण बघितलं वाडा पूर्व विभागामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कार्य यांच्याकडून सुद्धा इथे मात्र बघायला मिळते। लगातार तीन षटकार जर फलंदाजाच्या बॅट मधनं आले तर 2100 रुपयाचा कॅश प्राइस कैलाशजी तरे साहेबांकडनं देण्यात येईल। खेळाडूंकरता एक वेगळी संधी आहे, तीन षटकार एका पाठोपाठ एक षटकार हॅट्रिक कंप्लीट केली एखाद्या खेळाडूनं तर त्याला 2100 रुपयाचा कॅश प्राइस देण्यात येईल। नक्कीच आणखी सर बघितलं तर इथे मात्र यतीन सचिन मात्र तंबूच्या आसऱ्याला येताना बघायला मिळतोय, जेलबाच्या स्वरूपात त्याला तंबूच्या आसऱ्याला परतावं लागलं। आमचे स्वयंसेवक त्या एंट्री पॉईंट पर्यंत पोहोचलेत, मी तुर्तास थांबतोय, तुम्ही नका तांबू, पाहत राहा ऐकत राहा या सामन्याचा समालोचन। आउट होऊ निखिल सर, धन्यवाद तेजस। खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एका बाजूला विभागाची संकल्पना राबवण्याचं जे काम केलंय तर त्यात मोलाचा सिंहाचा वाटा या धोंडा वडवली ग्रामस्थांचा आहे, अर्थातच योगेशजी दळवी आणि त्यांची टीम ज्या पद्धतीनं कार्यरत आहे, कारण एका बाजूला अंबाडी पासून तर धोंडा वडवली पर्यंतचा प्रभाग आणि त्याच्या पुढे आपण पाहिलं तर महापोली पासून तर भिवंडी सिटी म्हणजे अगदी शेलार बोरपाडा पर्यंतचा जो प्रभाग आहे त्या प्रभागांमध्ये ज्या या दोन विभागांमध्ये सध्या लढत सुरू आहे। नाणेफेक आपण जर पाहिली तर नाणेफेक जिंकली अभिनय पाटीलनं, अर्थातच अंबाडी पासून तर धोंडावडवलीचा जो प्रभाग आहे त्या संघानं नाणेफेक जिंकले आणि त्याच्या विरोधात अगदी त्यानं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, समोरच्या संघाला फलंदाजी करण्याचा जो काही जी संधी दिली आहे त्यामध्ये आपण पाहतोय की सचिननं खूप चांगल्या दर्जाचा षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला, त्यानंतर तो देखील बाद झाला। आता आपण पाहतोय पुन्हा एक मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न आणि त्यावर साधा सोपा झेल देखील सुटलाय। दर्शन आणि दिगंबर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, आपण दोन्ही मातब्बर फलंदाजांना पाहतोय।
दर्शन आपण पाहतोय लाल रंगाची टोपी त्या खेळाडूने परिधान केली आहे. चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मध्ये देखील आला होता परंतु फटका फसल्यानंतर देखील त्यांना अशा अपेक्षा सोडल्या नव्हत्या. यस, हाय वोल्टेज मुकाबला जरूर आहे कारण खऱ्या अर्थाने धोंडावडवली विभाग आणि त्याच्या विरोधात महापोली शेलार विभाग म्हणजे एक लढत ही अतिशय रंगतदार आहे. आणि यस मॅन फ्रॉम खोनी, खोनी म्हटलं की मग खऱ्या अर्थाने ज्या रंगतदार पशु स्पर्धा म्हणजे खोणीच्या झुंजी फार प्रसिद्ध आहेत कारण तिथं ज्या पद्धतीनं रेड्यांच्या झुंजी करता जी गर्दी होते म्हणजे ते गाव त्याकरता प्रसिद्ध आहे. यस डेफिनेटली त्या देखील स्पर्धा आपण सातत्यानं तिथं पाहत आलोत. यस शैलेशजी मांजरेकर सर उत्कृष्ट समालोचक नेहमीच खूप साऱ्या या विभागातल्या कार्यक्रमांमध्ये स्पर्धांमध्ये आमच्या जोडीला साथ त्यांची आम्हाला देखील मिळत असते ते देखील या मंचावर उपस्थित आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत. नवीन गोलंदाज अनिकेत आलेत षटक नंबर दोन. पाच षटकांचा हा सामना आहे, पाच षटकांचा हा सामना आहे ज्यामध्ये तुम्हाला चार व्हेरिएटेड गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. यस गोलंदाज तयार, गोलंदाजी माकवर अनिकेत पहाऱ्याचा हा गोलंदाज. पहिलाच बॉल ओव्हर द विकेट न ग्लान्स केला चेंडूला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्यावर वेगाने उमेश दळवी त्या चेंडू पर्यंत पोहोचतात आणि जोपर्यंत फेकी होईल तत्पूर्वी धावसंख्या जिला रोखण्यामध्ये त्यांना यश आलंय. एकच धाव फक्त खर्च झाली आणि याच एका धावसंख्येने धावांची गती जर आपण पाहिली तर 17 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. 17 लॉस ऑफ वन विकेट, एक गडी बाद झालाय 17 या धावसंख्येवर. या सानिकेतनं जर विकेट हॅट्रिक जर टिपली तर त्याच्याकरता 1000 रुपये रितेश पाटील भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज त्याला देण्यात येईल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. ओव्हर द विकेट न बँक ऑन द टार्गेट होता. बॉल इतक्या वेगानं हाताळला होता की बॅटची एज घेऊन चेंडू निघाला होता फ्लाइंग स्लिपच्या दिशेनं आणि फ्लाइंग स्लिप मध्ये देखील इतकी जबरदस्त तत्परता होती की त्या चेंडूला थोपवण्यामध्ये थांबवण्यामध्ये अगदी तात्काळ यश आलं त्या क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या स्थिर अवस्थेत तुम्ही पाहू शकाल 17. गोलंदाज अनिकेत मात्र सध्या मैदानाच्या आतमध्ये झुजबी झुंज देतोय. गोलंदाज तयार, हा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न केला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून, कॉल नाहीये दोन क्षेत्ररक्षकांमध्ये. आणि इतक्या मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळताना देखील अशा पद्धतीनं थॉटलेस क्रिकेट तुम्ही जर खेळत असाल तर यस इट्स अ स्पीचलेस कारण तुम्ही सगळे प्रोफेशनल खेळाडू आहात. डेफिनेटली कॉल देणं इतक्या सोप्या कॅचवर गरजेचं होतं आणि तो कॉल न आल्यामुळे हातातनं देखील सुटलाय. त्याचा फटका जरूर बसू शकेल संघाला कारण ज्या ज्या वेळी जीवनदान मिळतं मॅथ्यू वेडला आपण पाहिलं जीवनदान दिलं हसन अलीनं त्याला आणि त्यानंतर मग मात्र तो पाकिस्तानच्या विरोधात बरसला तर हा आतापर्यंतचा इतिहास आपण पाहिला झेल सुटल्यानंतरचा. यस फलंदाजीसाठी पुन्हा एकदा फलंदाज तयार त्याच्या विरोधात अनिकेतनं मात्र हा चेंडू पंच फारुक बर्डी सर मात्र इशारा करतायत की येस इट्स अ डेफिनेटली व्हाईट बॉल. हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर आहे त्यामुळे निश्चितच या चेंडूला व्हाईट करार देण्यात आलाय. धावसंख्या 19 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. 19 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ वन विकेट, एक गडी बाद होण्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय की तब्बल 19 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात. चेंडू क्रमांक 5 घेऊन चेंडू क्रमांक 4 घेऊन हा फटका पहा मिड विकेटच्या आणि ऑर्थोडॉक्स काव कॉर्नरच्या अगदी मधोमध सरळ चेंडूला पाठवलंय 6 धावांसाठी. हा फटका सरपंच नगरसेवक चषकाचा ट्रेडमार्क. येस कमॉन डीजे फ्रॉम चावे दिगंबर, व्हॉट अ शॉट, काय दर्जेदार स्ट्रोक. मी तर म्हणेन की चाव्याच्या खेळाडूंच्या आज नशीब आहेत, त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आज या मैदानात नशिबाची देखील जोड लागली आहे. त्यांना अनिकेतचा एक लूज बॉल ओळखला, शॉर्ट आर्म पुल अगदी सक्सेसफुली त्यानं त्या चेंडूला मिडविकेट आणि ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या बरोबर मधोमध चेंडूला पाठवलं. अगदी मी तर म्हणेन की तुमचं शॉर्ट सिलेक्शन किती पॉवरफुल आहे त्यावर देखील तुमच्या फलंदाजीची ताकद या मैदानात दिसू शकेल. यस पुन्हा एकदा गोलंदाज तयार या षटकाचा पुढील चेंडू घेऊन अनिकेत पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न केलाय आणि तो फटका जरूर फसलाय ज्यावर निर्धाव चेंडूची सांगता देखील होईल. 5 चेंडूंचा गेस संपलाय. धावांची गती जर आपण पाहिली तर तब्बल 25 धावा या धाव फलकावर जोडल्या गेल्यात. कोण जिंकणार कोण हारणार यावर मात्र प्रेक्षकांच्या नजर आहेत कारण फुल हाय वोल्टेज मुकाबला आहे. दोन विभागांच्या अस्तित्वाचा प्रश्न, दोन विभागांची प्रतिष्ठा या मॅचच्या माध्यमातून पणाला लागली आहे. धोंडावडवली विभाग जिंकणार की महापोली शेलार विभाग जिंकणार याकडे प्रेक्षकांच्या नजरा आहेत. हा स्ट्रोक पहा बॅटची कडा घेऊन बॅकवर्ड लेग स्लिपला क्षेत्ररक्षक मात्र पाठलाग करतात चेंडूचा परंतु चेंडूचा वेग इतका जास्त आहे
तरी देखील पाहूयात आपण फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूने त्याला स्थगिती दिली आहे आणि त्यानंतर धावा तब्बल पळून पूर्ण केल्या त्या तीन आणि याच तीन धावांच्या मदतीने 28 धावा धावफलकावर जोडल्या जातील. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. 5 षटकांचा हा पूर्ण पटल उभा राहणार आहे. पहिलं सत्र जे 5 षटकांचं आहे त्यातल्या 2 षटकांचा खेळ संपलाय. 28 धावा म्हणजे किती भली मोठी धावसंख्या उभी होऊ शकेल याकडे आता प्रेक्षकांच्या नजर आहेत. येस डेफिनेटली पाण्याची जी पाण्याची व्यवस्था आहे ती करा खेळाडून करता देखील कारण नाहीतर आपलं तिसरा षटक चालू करा. डेफिनेटली तिसरा षटक षटकाला जेव्हा मार्गस्थता मिळेल त्यावेळी मात्र कोणत्या गोलंदाजाच्या हातात चेंडू विश्वासाने सुपूर्द केला जाईल कारण दोन्ही फलंदाज मात्र बरस आहेत. दर्शन आणि दिगंबर थोडासा संघर्ष देखील होतोय. कधी कधी गोलंदाजाची बाजू सरस ठरते कधी फलंदाजाची बाजू सरस ठरते. यामागचं कारण आहे कैलाजी तरे साहेब की जेव्हा जेव्हा तुल्यबळ खेळाडू एकमेकांच्या समोर येतात तेव्हा तेव्हा असं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. जेव्हा जेव्हा कौशल्यपूर्ण खेळाडू एकमेकांच्या समोर येतील तेव्हा तुम्हाला हे क्रिकेट पाहायला मिळेल आणि तेच क्रिकेट सध्या धोंडा वडवलीच्या या मैदानात आपण अनुभवतोय. दोन फलंदाज आपण पाहतोय दर्शन आणि दिगंबर डी फॅक्टर फॉर टीम. अगदी शेलार विभागाच्या संघाचं प्रतिनिधित्व हे खेळाडू करतायत आणि अंबाडी विभागाचं प्रतिनिधित्व खऱ्या अर्थानं अभिनय पाटील आणि त्याचे पूर्ण सहकारी क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून करतायत. अभिनय पाटील मात्र पूर्ण या वर्तुळाचा मित्र म्हणेन की नियंत्रित बिंदू म्हणून सध्या कार्यरत आहे. कालच आम्ही खऱ्या अर्थानं केदार पाटील यांच्याशी चर्चा करत होतो की अभिनय पाटील सारखा वेगवान क्षेत्ररक्षक या विभागात त्याची क्षेत्ररक्षणाची जी ताकद आहे ती एक वेगळ्या दर्जाची ताकद त्यांना सातत्यानं दाखवली आहे. उमेश तळवी गोलंदाजी माकवर हा बॉल स्क्वेअर कट केलाय ज्या मार्फत तुम्हाला बॅकवर्ड अभिनय पाटीलनं देखील दिलेलं बॅकअप हे या मॅच मधलं खऱ्या अर्थानं हीच तर गंमत प्रेक्षकांना पाहायची आहे. गोलंदाज तयार उमेश दळवी या षटकांचा पुढील चेंडू. हा चेंडू शॉर्ट आर्म पुल केलाय पुन्हा एकदा बॅकवर्ड फाईन लेग मध्ये. समोर क्षेत्ररक्षक आहेत ओंकार पोहोचतायत चेंडू पर्यंत आणि जोपर्यंत फेक करतील तोपर्यंत दोन धावा सहजतेनं काबीज केल्यात त्या शेलार विभागानं आणि याच दोन धावांनी धावफलक जाऊन पोहोचताय ते तब्बल 32 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. खर तर उमेश दळवी सारख्या खेळाडूला जेव्हा आम्ही पाहतो वयाची बरीचशी वर्ष टेनिस क्रिकेटची सेवा केल्यानंतर मग जेव्हा विभागाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू म्हणून त्याची ओळख त्यांना निर्माण केली आहे. चांगला स्ट्रोक अक्षरशः चेंडू खोदून काढलाय. मित्र म्हणेन की एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मध्यावर धावसंख्या 2 या अंकानं पुन्हा कन्वर्ट होईल. खर तर आपण पाहतो ना की दर्शन आणि दिगंबर परंतु दिगंबर याची रनिंग बिटवीन द विकेट पहा त्याची हाईट त्याला साथ देते अर्थातच तो खूप कमी पावलांमध्ये या विकेटचं अंतर कापतोय. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये इम्प्रुव्हायझेशन आहे. गोलंदाज तयार चेंज ऑफ पेस गती परिवर्तन फसवा चेंडू हाताळला उमेश दळवीनं एक नकल बॉल हाताळलाय ज्या चेंडूची सांगता निर्धाव झाली आहे. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धावांची गती जर आपण पाहिली तर 34 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्या. षटक नंबर 3 प्रगतीपथावर आहे. यानंतर ग्रँड फिनाले ज्याकरता दोन्ही संघ आपण तयारीत राहा. गोलंदाज उमेश सुपर बॉलिंग घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या मैदानात दडपणासमोर ते दडपण जुगारून अगदी आपल्या गावकऱ्यांसमोर तो ज्या पद्धतीने परफॉर्मन्स देतोय काबिल तारीफ. षटक समाप्ती आणि या षटकामध्ये उमेशनं धावा खर्च केल्यात फक्त 6 चेंडूंमध्ये 6 धावा त्यानं खर्च केल्या. एकदा जोरदार टाळ्या या उमेश दळवीसाठी वाजल्या पाहिजेत कारण मोठा खेळ चालू आहे. आणि ज्यावेळी आपण पाहतो की जसं रायगड वर्सेस ठाणे मॅचला त्याची TRP नंबर 1 असते म्हणजे 60,000 प्रेक्षकांनी देखील तो सामना पाहिलाय. लाईव्ह टेनिस क्रिकेटवरून व्ह्यू करताना अगदी व्ह्यूअर 60,000 देखील क्रॉस झाले कारण त्या मॅचची TRP तेवढी बनत जाते. तशीच या मॅचची TRP देखील अगदी घर बसल्या तुम्ही केबल नेटवर्क आणि तसंच GTC लाईव्ह द्वारा अगदी घर बसल्या तुम्ही पाहू शकता. युवासेना शाखा अधिकारी धोंडा वडवली सन्माननीय आदी थाळके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय की आपण या मुख्य मंचावर येऊन सन्मानानं विराजमान व्हायचं आहे. यस 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 34 या आकड्यावर स्थिर अवस्थेत आहे. उर्वरित येणारी 2 षटक जी प्रगतीपथावर येणं बाकी असतील परंतु खऱ्या अर्थानं दिगंबर आता स्ट्रायकर एंडवर आलेत. यस दर्शन स्ट्रायकर एंडवर मॅन फ्रॉम पहारे अगदी खोणी. यस मॅन फ्रॉम खोणी आणि दिगंबर मॅन फ्रॉम चावे एक सातत्यानं चांगल्या दर्जाचं क्रिकेट ते दोन्ही खेळाडू दाखवत आहेत. परंतु आता मी तर म्हणेन की गिअर चेंज करणं फार गरजेचं आहे कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये तुल्यबळ फलंदाज आहेत आणि त्यांच्याकरता मोठी धावसंख्या उभी राहणं फार गरजेची आहे. गोलंदाज किरण तयार सुपर बॉलिंग दर्जेदार कारण डावकुऱ्या हाताचा खेळाडू आणि त्या डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजानं ज्या ज्यावेळी कटर गोलंदाजी केली आहे
आपण ट्रेंड बोर्डला पाहिलं, सर्वप्रथम 2003-04 ला आपण नॅथन ब्रॅकनला पाहिलं, त्यानंतर ट्रेंड बोल्डची ऍक्शन देखील आपण पाहिली. या गोलंदाजांमध्ये एक वेगळा स्विंग आहे आणि त्या स्विंगचा सामना जेव्हा फलंदाज करतो तेव्हा तेव्हा त्यांना अडचण निर्माण झाली आहे. तीच अडचण सध्या दिगंबर आणि दर्शन या दोन्ही फलंदाजांना देखील त्या संकटांचा सामना करावा लागतोय. गोलंदाज तयार, लेफ्ट आर्म राऊंड, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, न पुढचा बॉल, ती चुकी केली आहे पुन्हा एकदा आणि फलंदाजाला परतीच्या प्रवासाला. ज्या पद्धतीनं मायकल जॉन्सनला आपण पाहिलं की याच शैलीमधून त्यानं बऱ्याचदा गोलंदाजी केली आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून किरण देखील त्याच कटर कॉम्बिनेशनचा मारा या मैदानाच्या आतमध्ये करताना. फलंदाज बाद झालाय, विकेट नंबर 2 मैदानातून परतीच्या प्रवासाला. मुख्य एंट्रीचा जो प्रवेशद्वार आहे तो कृपा करून मोकळा ठेवा, कारण आमचे प्रमुख मान्यवर या प्रांगणाच्या दिशेनं, अगदी मला वाटते मान्यवरांच्या गाड्या अगदी या प्रांगणाच्या दिशेनं वाटचाल करताना आपण पाहतोय. तर कृपा करून मुख्य एंट्रीचा जो प्रवेशद्वार आहे तो कृपा करून आपण मोकळा ठेवा. तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कारण प्रेक्षक राजा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, परंतु मान्यवर पाहुणे देखील या मंचापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. बिंदास लसणे व याची बरीच वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांनी घालवलं, कारण आपण पाहिलं ना की अगदी 110-110 धावा चॅलेंजच्या मैदानात या खेळाडूनं सर केल्या. आता हाच डाण्या वाघ पुन्हा एकदा शेलार विभागाचा प्रतिनिधित्व करणार का. हा बॉल डेफिनेटली चांगल्या दर्जानं या चेंडूची हाताळणी केली आहे किरणनं, निर्धाव चेंडूची सांगता, डॉट बॉल, येस मॅन फ्रॉम दादूचा पाडा. मागच्या वर्षीच या खेळाडूंविषयी भाकीत मी वर्तवलं होतं याच मैदानात. दादूचा पाडा संघ, आई गावदेवी स्पोर्ट्स क्लब दादूचा पाडा संघानं ज्या जे कारनामे केले या मैदानात, दर्जेदार क्रिकेट आणि त्याच पावलावर पाऊल ठेवून आता किरण देखील कामगिरी करतायत. पुढचाच बॉल, थोडासा शॉर्ट अपलेनचा चेंडू, ज्याला उडवलंय चेंडू खाली, उमेश दळवी आहे म्हणजे चुकी होणार नाही. बिंदास लसणे गोल्डन डकचा शिकार ठरलाय. फलंदाज बाद, विकेटचं बदन, कम ऑन डीजे. चार बॉल या गोलंदाजानं इतक्या कटाक्षानं हाताळलेत की फक्त एकच धाव त्यानं खर्च केली आहे, तीन चेंडू पुढचे निर्धाव फेकलेत. किरण साठी मी तर म्हणेन की जोरदार टाळ्या वाजवा, कारण नौका गोलंदाज इतक्या उंचीचा क्रिकेट खेळतोय आणि या विभागाचं नाव देखील तो सध्या रोशन करताना आपण पाहायला मिळत आहे आपल्याला. शेवटचे दोन बॉल, गोलंदाज तयार, दर्शन आहेत समोर, स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु वेगानं रफ्तारनं. मी तर अनेकदा म्हणतो पानिपत चित्रपटातला हा डायलॉग आहे की बाजीराव की रफ्तारी बाजीराव की पहचान आहे, तसंच या गोलंदाजाची रफ्तार, या गोलंदाजाचा वेगच त्याची एक वेगळी ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं ती ओळख प्रस्थापित करताना मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाच चेंडू फेकलेत आणि फक्त एकच धाव त्यानं खर्च केली आहे. धाव संख्या 35 आकड्यावर स्थिर अवस्थेत आहे. दर्शन पुन्हा एकदा आपल्या बॅटिंग स्टँडवर सज्ज, एका वेगळ्या शैलीमध्ये दर्शन उभा आहे. पाहूयात नजरा आहेत, गोलंदाज राहुल प्रत्येक विकेटसाठी या गोलंदाजाच्या 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आदरणीय कैलाजी तरे साहेब, वाडा पूर्व विभागातील शिवसेनेचा एक दिग्गज नेतृत्व, नुकतीच ज्यांची विभाग प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे ते आदरणीय कैलाजी तरे साहेब अर्थातच या गावचे ते जावई देखील आहेत आणि त्यांच्या मार्फत या राहुल करता प्रत्येक विकेटला 500 रुपयाचा कॅश प्राइज जे देण्यात येईल. गोलंदाज तयार, त्याच्या समोर आहे फलंदाजीसाठी आपण पाहतोय किरण डावकुरे हाताचा फलंदाज. आता डोकं लावलंय कर्णधारानं, कारण त्याला माहिती आहे डावकुरे हाताकरता ही विकेट फार पूरक आहे. गोलंदाज तयार, पहिलाच बॉल अतिरिक्त बाहेर टाकलाय त्यामुळे पंच इशारा करतायत परेश महाजन सर एक्स्ट्रा बॉलचा. धावसंख्या एका अंकानं वाढेल, धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 36. राहुल गोलंदाजी माकवर, येस हीच तर क्रिकेटची किमया आहे, ते मॅच आम्ही देखील लाईव्ह पाहिली. सुपर बॉलिंग, दर्जा गोलंदाजी, दर्जेदार चेंडू हाताळलाय, एका निर्धाव चेंडूची सांगता होते. शेवटचे पाच बॉल शिल्लक आहेत, धावसंख्या 36 या आकड्यावर स्थिर अवस्थेमध्ये पाहू शकाल. राहुल पुन्हा एकदा सज्ज आपल्या गोलंदाजी माकवर, राईट आर्म अराउंड द विकेट, पुन्हा एकदा व्हाईट बॉलची उद्घोषणा. हाय व्होल्टेज मुकाबल्यामध्ये खर तर मी डेफिनेटली सांगेन की किरणनं जी काही कामगिरी केली आहे
या ठिकाणी उपस्थित होता है मान्यवर पाहुणे, हार्दिक हार्दिक स्वागत। गोलंदाज तयार, बैक टू बैक व्हाइट बॉल हाताळले जातात आणि थोड़ा सा दड़पण आहे या गोलंदाजावर देखील, कारण खूप कमी वयात एका मोठ्या स्टेजवर दर्जेदार गोलंदाजी करणं, खरं तर दड़पण झुगारून त्याला काम करावं लागेल। ही संधी आहे तुम्हाला नव्या विश्वात प्रवेश करण्याची आणि खरं तर त्याच नव्या विश्वात तुम्ही यश संपादन करू शकता। गोलंदाज तयार या षटकात पुढील चेंडू हाताळण्याकरता राहुल, प्रेशर 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 आणि प्रेशर, अगेन वाइड, एक काटोपाट एक असे तब्बल तीन चेंडू त्यानं वाइड हाताळले आणि पहिला बॉल देखील त्यानं एक्स्ट्रा हाताळलाय। अगदी मित्र म्हणेन की पहा, हीच तर खरी ओळख आहे एका मास्टरमाइंड कॅप्टनची। अभिनय पाटील ने यष्टीरक्षण चेंज केलंय, राहुल गोलंदाजी माक वर तैनात अराउंड विकेट। यस, हीच ताकद असते, म्हणजे हे यष्टीरक्षकासाठी देखील अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्ही तुमच्या गोलंदाजाला पाठबळ किती देताय आणि तेच पाठबळ सध्या अभिनय पाटील देण्याचं काम करतोय। विश्वास दाखवलाय चार चेंडू एक्स्ट्रा हाताळल्यानंतर देखील राहुलवर, दोन चेंडू निर्धाव फेकलेत। गोलंदाज तयार राईट आर्म राऊंड विकेटनं गोलंदाजी माकवर, हा चेंडू पुन्हा आदळलाय देह यष्टीवर, डॉट बॉल होता परंतु अभिनयनं ज्या पद्धतीनं डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय त्याला बॅकअप देखील सक्सेसफुली दिलंय आणि तदनंतर फक्त एक धाव तीन चेंडूंच्या खेळाच्या समवेत धाव फलकावर जोडली जाते। धावांची गती जर आपण पाहाल तर 40 धावा धाव फलकावर जोडल्या गेल्यात। आदरणीय शिवसेना शाखा प्रमुख फुंडास, सन्माननीय कैलाजी शेलार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या समवेत अनगाव समाजसेवक आदरणीय विजयजी गोडे साहेब, हार्दिक हार्दिक स्वागत दोन्ही मान्यवरांचं। तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात त्याबद्दल तुमचे आभार। पुन्हा एकदा गोलंदाजी माकवर, राहुल तयार या षटकातला चौथा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट ना। मित्र म्हणतो शॉर्ट ऑफ लेनच्या चेंडूला थारा नाहीये, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू सीमा पार, षटकार। सदरने कैलाजी तरे साहेबांच्या नावानं बनवलेलं हे गाणं, षटकार आला आणि षटकारानं धावफलक जाऊन पोहोचलंय 46, 46 रन्स, चार चेंडू आतापर्यंत फेकून झाले, शेवटचे दोन बॉल या सत्रातले शिल्लक राहत आहेत। गुड लेंथ स्पॉट, अगदी प्रॉपरली गुड लेंथ वर हा चेंडू डिलिव्हर्ड केलाय आणि एक धाव सहजतेनं कंप्लीट केली आहे। एका धावेनं धावफलक 47 या आकड्यावर, शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे। खरं तर दर्शनची देखील तारीफ करावी लागेल, एक चांगला खेळ त्याच्या मार्फत, दिगंबरच्या मार्फत देखील चांगल्या बॅटिंगची अपेक्षा होती, त्यानं देखील चांगला खेळ केला, सचिननं सुरुवात चांगली करून दिली, अगदी त्यानं देखील 14 धावा या मॅचमधून अगदी काबीज केल्या। परंतु तदनंतर चौथ्या षटकामध्ये किरणनं जो काही कारनामा केलाय तो खऱ्या अर्थानं एक वाखाणण्याजोगी त्याची जी कामगिरी राहिली आहे। शेवटचा बॉल दर्जेदार गोलंदाजी, मित्र म्हणेन की पंच हा डॉट बॉल, यस ऑथराइज, एकही धाव या चेंडूवर दिली जाणार नाही। धावसंख्या रोखली गेली 47 या आकड्यावर, दोन्ही संघ नोंद घ्या विजयाकरता 48 धावांची गरज आहे, येणारे चेंडू असतील ते 30 आणि विजयाकरता अंबाडी विभाग या संघाला 48 धावा या गरजेच्या असणार आहेत। 48 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच। तर जाऊया शाही सन्मान सोहळ्याकडे। मी विनंती करतोय आयोजकांना, ज्येष्ठ समाजसेवक शिवसेनेचं विभाग प्रमुख पद वाडा पूर्व विभाग आदरणीय कैलाजी तरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आदरणीय योगेशजी दळवी यांना विनंती करतोय, आपल्या शुभ असते, आपण कैलास तरे साहेबांचा शाही सन्मान करायचा आहे। सन्माननीय कैलाजी तरे साहेब यांचा शुभ सन्मान, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व। योगेशजी दळवी, कैलास तरेंबद्दल बोलावं तेवढं कमी आहे, कारण त्या भागातल्या होतकरू गरीब तरुणांना देखील बराचसा त्यांचा हातभार असतो, आमच्यासारख्या समालोचकाला देखील बरंचसं पाठबळ असतं आणि अनेक होतकरू तरुणांना त्यांची फार मोलाची साथ असते।
त्यामुळे कैलास सरे यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. सामाजिक क्षेत्रात कुठल्याही प्रकारचा गाजावाजा कुठल्याही प्रकारचे ऍडव्हर्टाइज न करता सातत्यानं काम करत असतात. खऱ्या अर्थाने त्यांचा शाही सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. हार्दिक स्वागत. तदनंतर समाजसेवक तुषारदादा वेहळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय योगेशजी दळवी यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते तुषारजी वेहळे यांना सन्मानित करायचंय. ज्येष्ठ समाजसेवक तुषार वेहळे यांचा शाही सन्मान या मंचावरून केला जातोय. हार्दिक स्वागत. तदनंतर खऱ्या अर्थानं ज्यांची मराठी भाषेवर उत्कृष्ट पकड आहे, अलंकार खूप चांगल्या पद्धतीने वापरतात, शैलेशजी मांजरेकर सर उत्कृष्ट समालोचक, त्यांचा देखील शाही सन्मान करण्याची विनंती मी करतोय. आदरणीय योगेशजी दळवी, शैलेशजी मांजरेकर सर अगदी थोड्याच वेळात ते देखील जॉईन होतील आम्हाला मेगा क्वालिफायर मेगा फायनल साठी. त्या शैलेश मांजरेकर सरांचा शाही सन्मान या मंचावरून करण्याची विनंती मी करतोय. आदरणीय योगेशदा दळवी शैलेशजी मांजरेकर यांना सन्मानित करतील. एंट्री वरचे जे प्रेक्षक आहेत, आता शेवटचा ऑफिशियल कॉल तुम्हाला, हात जोडून विनंती. सन्माननीय शैलेशजी मांजरेकर सरांना शाही सन्मानित करण्यात येतो. तदनंतर आपण पाहतो या ठिकाणी उद्योगपती दीपकजी मानकर साहेब उपस्थित होतात. हार्दिक स्वागत. धन्यवाद डीजे. तदनंतर युवा सेना शाखा अधिकारी धोंडा वडवली आदी थाळके या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शाही सन्मान करण्याची विनंती मी आदरणीय योगेशजी दळवी यांना करतोय. आदी थाळके युवा सेना शाखा अधिकारी धोंडा वडवली त्यांचा शाही सन्मान या मंचावरून. तदनंतर धन्यवाद डीजे. सन्माननीय कैलासजी शेलार साहेब शिवसेना शाखा प्रमुख फुंडास यांचा शाही सन्मान या मंचावरून करण्याची विनंती मी योगेशजी दळवी यांना करतोय. आदरणीय योगेश दळवी साहेब आपल्या शुभ असते, आपण कैलास शेलार साहेबांना सन्मानित करायचं आहे. शिवसेनेचं दिग्गज नेतृत्व, शिवसेनेचा भगवा आपण पाहतोय, तेवढं ठेवणार आहे हे कट्टर शिवसैनिक. शिवसेना शाखा प्रमुख फुंडास कैलास शेलार यांचा शाही सन्मान सोहळा या मंचावरून आपण पाहतोय. योगेशजी दळवी यांना सन्मानित करतायत. कैलासजी शेलार साहेबांचा शाही सन्मान सोहळा इथं संपन्न होतोय. तदनंतर विजय गोडे अनगाववरून ज्येष्ठ समाजसेवक विजय गोडे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा देखील शाही सन्मान करण्याची विनंती मी योगेश दळवी यांना करतोय. योगेशजी दळवी सन्मानित करतील अनगावचे ज्येष्ठ समाजसेवक विजयजी गोडे यांचा शाही सन्मान. तदनंतर ज्येष्ठ उद्योगपती दीपक मानकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्येष्ठ उद्योगपती दीपकजी मानकर विजय गोडे अनगाव यांचा देखील सन्मान या ठिकाणी संपन्न झालाय. दीपक मानकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय दीपकजी मानकर यांचा शाही सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. अभिनय पाटील धन्यवाद डीजे आदी थाळके. दीपक मानकर यांचा शाही सन्मान या मंचावरून होतोय. परंतु ज्याच्या प्रतीक्षेत आहोत, ज्याने स्वर्गीय रतनबुवा पाटील पर्यंत दहा ठोकली, ज्याच्या नावावर अनेक सेंचुरीज क्रिकेट विश्वामध्ये आहेत, तो अभिनय पाटील. पहिलाच बॉल मास्टर माइंड म्हणून ज्याची ओळख आहे टेनिस क्रिकेट विश्वात, तो अभिनय पाटील. पहिल्या चेंडूवर सेन्सिबली एक धाव त्यानं पळून पूर्ण केली आहे. खऱ्या अर्थानं रुपेश जाधव आर्यन्स फाउंडेशन झिडके यांच्याकडनं या मॅच साठी आणि अभिनय पाटील करता शुभेच्छा आल्यात. खऱ्या अर्थानं रुपेश जाधवनं एक वेगळी बांधणी केली संघाची आणि एक चांगली उभारी त्या विभागात देत असताना या मॅच मध्ये देखील योगेश दळवीं करता त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात की एक आगळं वेगळं आयोजन त्याकरता देखील त्यांनी शुभेच्छा दिल्यात. समोर आहे फलंदाज प्रतीक जाधव डावखुऱ्या हाताचा बलशाली खेळाडू, त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाज तयार. हा बॉल स्वतःच्या शरीरावर खेचून मारण्याचा प्रयत्न, दर्जेदार प्रयत्न केले गेले. आकाश वारघडे मला वाटते त्या क्षेत्रामध्ये होते, त्यांच्याकडनं फेक देखील केली गेली सेली मिडॉन मधून, वेगानं फेक केली. ऋषिकेश आहेत गोलंदाजी माकवर, द मॅन फ्रॉम चावे ऋषिकेश सध्या गोलंदाजी माकवर तैनात आहेत. अनेक सामने चावे संघाला, मी तर म्हणेन की चावे संघ जो मेगा ग्रँड फिनाले पर्यंत पोहोचलाय त्यामध्ये ज्याचा सिंहाचा वाटा आहे तो ऋषिकेश आणि दिगंबर हे दोन खेळाडू सध्या ऑन आहेत फील्डवरती. गोलंदाज तयार अभिनय पाटीलच्या विरोधात. मॅग्निफिसंट बॉल, दर्जा गोलंदाजी होती आता अगदी ऋषिकेश कडनं देखील. तिसरा बॉल अभिनय पाटील, या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे, परंतु मागच्या वर्षी कोविडनं आणि आता डेंग्यूनं त्रस्त असताना देखील मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं वेड त्याला घेऊन येत आहे. अगदी अनफिट असताना देखील अभिनय पाटील मैदानापर्यंत पोहोचतोय, त्यामुळे त्याचा संघर्ष होतोय मैदानाच्या आत. गोलंदाज तयार या षटकातील चौथा चेंडू घेऊन ओव्हर द विकेटनं.
हा बॉल मिस टाइमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला मिड विकेट मध्ये, थोडासा फ्लिप ऍक्शन पाहायला मिळाली, बॅट वरन चेंडू थोडासा स्किड झालाय आणि तरी देखील चित्त्याची चपळाई पहा। म्हणजे कर्जतचे आमचे समालोचक समीर सोमणे सांगतात की अगदी चित्त्याची चपळाई जर कोणत्या खेळाडू मध्ये तर ती अभिनय पाटील मध्ये, कारण ज्यावेळी एस डी ट्रॅव्हल्स मधून आज खेळाडू खेळायचा तेव्हा मिड विकेट पासून तर वाईडिश लॉन्ग ऑन ते सिली लॉन्ग ऑन पर्यंतचं क्षेत्र हा एकटा खेळाडू कव्हर करायचा आणि खऱ्या अर्थानं आज देखील अनफिट असताना देखील त्याची रनिंग बिटवीन द विकेट आपण 22 यार्डच्या मध्ये पाहतोय। दोन धावा आल्या एकंदरीत विजयाकरता 48 धावांचा पाठलाग सुरू आहे। धावफलकावर धावा, 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर जाऊन पोहोचल्यात तर मात्र 4 गोलंदाज तयार या षटकात। पुढील चेंडू दर्जेदार गोलंदाजी, मी तर म्हणेन की सरावात असणारा ऐन उमेदीच्या भरात असणारा हा गोलंदाज आहे। 5 चेंडू एकंदरीत त्यानं त्याच्या भातातनं फेकलेत। या 5 चेंडूंमध्ये बिंदास लसणेनं जो त्याच्यावर विश्वास दर्शवलाय त्या विश्वासाला सार्थकी खेळी त्यानं मात्र या मैदानातून जरूर केली आहे। तब्बल आपण पाहिलं तर 5 चेंडूंच्या खेळाच्या समवेत धावफलक 4 या आकड्यावर आहे। अजूनही 44 धावा या विजयाकरता गरजेच्या असणार आहेत। गोलंदाज तयार या षटकात अंतिम चेंडू फेकण्याकरता, लोअर फुल टॉस होता, समोर आहेत आकाश वारघरे करणं या क्षणी चुकी होणं अपेक्षित नव्हतं, कारण जर हा चेंडू प्रॉपरली हातात आला असता तर मग मात्र अभिनय पाटील सारख्या खेळाडूची विकेट देखील जाऊ शकली असती, परंतु त्या ठिकाणी एक एक्स्ट्रा धाव देणं देखील पसंत केलंय। तब्बल 10 धावा धावपलकावर जाऊन पोहोचल्यात या 2 धावांच्या मदतीनं त्या 6। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, अजूनही 4 षटक शेष आहेत, म्हणजेच 24 चेंडू आणि विजयाकरता 42 धावांची गरज आहे। तुम्ही परफेक्टली तुम्ही मिसमॅचिंग पाहू शकता किंवा अदला बदल आकड्यांची, म्हणजे 24 चेंडू आणि 42 धावांची गरज ही धावफलकावर गरजेची असणार आहे। आदी थाळके या ठिकाणी उपस्थित आहेत, युवा सेना शाखा अधिकारी धोंडा वडवली, त्यांचा शाही सन्मान करण्याची विनंती मी करतोय आयोजकांना। आपल्या शुभ असते आपण आदी थाळके साहेब यांना सन्मानित करायचंय। यानंतर दुसरं षटक प्रगतीपथावर येईल, थोडी घाई करा कारण मेगा फायनल आहे, अर्थात अन्यथा मग मेगा फायनल मध्ये कोणत्या तरी एका संघावर अन्याय होताना आपल्याला पाहायला मिळू शकेल, कारण बॅड लाईटचा सामना त्या संघाला करावा लागू शकतो, कारण आपण ही मॅच देखील 5 षटकाची म्हणजेच खूप भली मोठी मॅच आपण खेळवली आहे, तर खऱ्या अर्थानं एक वेगळं प्रेक्षणीय एक वेगळेपण या स्पर्धेतून या मॅच मधून आपल्याला पाहायला मिळतंय। सन्माननीय विकी भोईर शूज त्यांनी स्पॉन्सर केलेत, युवा सेना विभाग प्रमुख धोंडा वडवली आदरणीय विकी शेठ भोईर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे शतशः आभार आणि त्यांचा शाही सन्मान करण्याची विनंती मी करतोय। आदरणीय योगेशजी दळवी यांना विनंती करतोय, विकी भोईर यांच्याकडनं जी ब्रँड पार्टनरशिप दाखवली गेली आहे त्यांचं सातत्यानं या स्पर्धेकरता पाठबळ असतं। धन्यवाद डीजे प्रतीक जाधव साठी, आता या मॅच मध्ये त्यांना कंबर कसणं गरजेचं आहे। प्रतीक जाधव सज्ज, त्याच्या विरोधात दिंडा गोलंदाजी माकवर, मॅन फ्रॉम महापोली मिस्टर दिंडा गोलंदाजी माकवर, त्याच्या विरोधात प्रतीक जाधव मॅन फ्रॉम झिडके, पहिला बॉल चुकी घडली यष्टीरक्षकाकडनं, जी चुकी परावर्तित होईल, 4 धावांमध्ये एक्स्ट्रा बोनस मिळेल तो टीम अंबाडी विभाग या संघाला चौकारानं 4 धावेनं धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 10 या धावसंख्येवर। कमॉन डीजे धन्यवाद, बाईच्या स्वरूपात चौकाराला धावफलक जाऊन पोहोचलंय ते 10 या आकड्यावर। अजूनही 38 धावांची गरज असताना फिल्डिंग पहा किती वेगानं केली आहे। पॉपिंग क्रीज मध्ये सेफ पोहोचलेत प्रतीक जाधव, खूप चांगलं कलेक्शन झालं क्षेत्ररक्षकाकडनं, फेगी देखील तितक्याच तत्परतेनं झाली, कलेक्शन देखील सुरेख होतं, परंतु प्रतीक जाधवचा वेग त्याहूनही अधिक होता आणि त्यामुळेच की काय एक धाव कन्वर्ट होतीये। अभिनय पाटील अगदी जीवाचं रान करून आपल्या विभागाच्या लढ्यासाठी तो या मॅच मध्ये पाय रोवून उभा आहे, परंतु थोडंसं त्याचं शरीर देखील त्याला साथ देत नाहीये, कारण अगदी एकाच वेळी मागच्या वेळेस देखील त्याला आपण पाहिलं की कोविडनं त्रस्त झाला, बरेचसे खेळाडू कोविडनं त्रस्त झाल्यानंतर मात्र त्यांची फिटनेस कमवण्याकरता त्यांना आता खूप मेहनत घ्यावी लागते। डेफिनेटली पाहूयात यानंतर डिंडा अभिनय पाटीलचा सामना करेल गोलंदाजी माकवर तैनात, ओव्हर द विकेटनं पुढचा चेंडू हाताळण्याकरता, खोलवर टप्प्याचा हा बॉल अक्षरशः खोदून काढला अभिनयनं, एक्स्ट्रा कव्हर मध्ये एकच धाव खर्च केली जाते आणि याच एकेरी धावसंख्येनं धावफलक जाऊन पोहोचतोय ते 12 या अंकावर।
12 रन्स ऑन बोर्ड आफ्टर लॉस ऑफ नन, एकंदरीत बिनबाद 12 अशी धावसंख्या धावफलकावर उभी झाली आहे. 36 धावा अजूनही गरजेच्या आहेत विजयाकरता, कारण 48 धावसंख्येचा पाठलाग सध्या सुरू आहे. चेंडू शिल्लक असतील ते मात्र 21 बॉल. प्रतीक जाधव हा ट्रेडमार्क सरळ ग्लान्स केलाय बॉल आणि बॉलला पाठवलंय डिफाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार डिझाईन सारे दमुनी येतील यार, सन्ना मैदानी रंगणार. सारे दमुनी येतील यार, सन्ना मैदानी रंगणार. आमचे योगे दादानी चषक ठेवलाय दोनावडली गावात. आमचे योगे दादानी चषक ठेवलाय. आदित हाळके यांच्याकडनं या मॅच करता, प्रेक्षणीय मॅच करता त्यांच्याकडनं ही जी क्रिस्टल ट्रॉफी तुम्ही समोर पाहू शकाल, एक वेगळं पण या मॅचनं दाखवलंय. चेंडू व्यवस्थापक मॅचवर लक्ष ठेवा, चेंडू व्यवस्थापन व्यवस्थित करा. आणि खऱ्या अर्थानं चार चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावांची गती जर आपण पाहिली तर 18 रन्स ऑन बोर्ड, 18 धावा या धावफलकावर जोडल्या जात आहेत. विजयाकरता 48 धावांचा जो पाठलाग सुरू आहे, आता 30 धावांची गरज आहे. एकंदरीत 30 धावसंख्येची गरज आहे. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते मात्र 20 चेंडू आणि 30 धावा. हे समीकरण तुम्हाला सोडवायचं आहे. झिडके आंबाडी विभाग अर्थातच धोंडा वडवली विभाग या संघाला तर सन्माननीय प्रेमदादा गायकवाड स्वराज्य ग्रुप भिवंडी उपाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांना विनंती करतो की मुख्य मंचावर येऊन आपण विराजमान व्हा. गोलंदाज तयार, दिंडा, बॅटची कडा आणि कव्हर अप पहा किती सुरेख दिलंय. त्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल, फ्लाइंग स्लिप मध्ये तो खेळाडू होता अगदी धीरज. त्यानं त्या चेंडूला स्थगिती देखील दिली आहे. सन्माननीय प्रेमदादा गायकवाड या मुख्य मंचाच्या दिशेनं रवाना होताना स्वराज्य ग्रुप भिवंडी उपाध्यक्ष हार्दिक स्वागत असेल आपलं या मंचावर. अगदी या षटकाचा जर आपण विचार कराल तर 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि 5 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 18 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. अजूनही 30 धावांची गरज. हा स्ट्रोक दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू पाठवलाय षटकारासाठी. प्रतीक जाधव ब्रँडेड फटका, षटकाराचा झिडके ब्रँड प्रतीक जाधवच्या बॅट मधून. कम ऑन डीजे. आमचा योगेशी दादा भिवंडीवाला बसलाय रमण. आमचा योगेशी दादा भिवंडीवाला बसलाय रमण. धन्यवाद. दोन षटक संपुष्टात आली, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र 24 धावा झाल्यात. 24 धावांची अजूनही गरज आहे. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धावसंख्येची गरज आहे. निर्णायक सामना, कारण असं म्हणतात की रायगड विरुद्ध ठाणे या मॅच करता जेवढी प्रेक्षकांची गर्दी असते, म्हणजे खुटारीच्या मैदानातला एक सामना आम्ही असा पाहिला की ज्यामध्ये जीवित मात्रे जो मुळेखंड मधून बिलॉंग करतो, जेव्हा चार चेंडूंमध्ये 24 धावांची गरज होती तेव्हा त्यानं चार षटकार ठोकले आगासनच्या केजू मुंडेच्या विरोधात आणि त्या मॅच मध्ये इतकी गर्दी होती की तब्बल 10,000 प्रेक्षक मैदानात होते. आता देखील आपण पाहतो की भिवंडी ग्रामीण मधली सगळी जनसमुदायाची ताकद या मैदानात हा सामना पाहण्याकरता एकवटली आहे. यस, अभिनय पाटील स्ट्रायकर एंडवर, महारूप भाबे काल अक्षरशः हा खेळाडू या मैदानात रडला कारण त्याचा संघ डिस्क्वालिफाय झाला अंतिम टप्प्यात. महापोली मधून बिलॉंग करणारा एक नवीन तरुण खेळाडू, चांगला स्ट्रोक आहे समोर हवेमध्ये, चेंडू समोर, क्षेत्ररक्षक देखील तैनात. आता अभिनय पाटीलला संधी मिळणार नाही. पहिल्या चेंडूवर महारूप भाबेनं आपली ताकद दाखवली आहे. महापोली गावातनं बिलॉंग करणारा हा तरुण उद्योन्मुख खेळाडू मात्र या मैदानात आपली कंबर कसायला त्यांना सुरुवात केली आहे. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय तो धोंडा वडवली झिडके विभागला. कम ऑन डीजे. एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25. उमेश दळवी घरच्या मैदानात घरच्या प्रेक्षकांसमोर या अगदी रोज सराव करणाऱ्या मैदानात स्वतःच नशीब आजमावताना गोलंदाज तयार महारूप बाबेच्या विरोधात उमेश दळवी. स्विच इट केलाय, फटका हवेमध्ये आहे, चेंडू पर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल का? उताराचा प्रभाग होता त्यामुळे क्षेत्ररक्षकाला थोडस निश्चितच अडचण निर्माण झाली आणि समतोल राखण्याकरता त्याच्या शरीराचा अगदी हातातनं त्याचा चेंडू निसटला. दोन धावा मिळाल्यात, दोन धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 27. अजूनही 21 धावांची गरज आहे. चावे आणि गोलंदाज तयार महारूप भाबे या षटकातनं चौथा चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग मार्कवर.
अगदी प्रॉपर टायमिंग उमेश दळवी ब्रँडेड फटका शंकराचा दोंडा वडवली ब्रँड फलंदाज उमेश दळवीच्या बॅट मधून कमांडीज आहे धन्यवाद डीजे म्हणजे ज्यावेळी मी एक दिवशी योगेश दळवी यांच्याशी चर्चा करत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा खेळाडू रोज अंबरनाथला जाऊन त्याचं स्वतःचं काम करून पुन्हा तो इथं येतो नाईट करतो आणि मॅच करता आमच्या गावासाठी येत असतो तो कधी सराव करतो कधी प्रॅक्टिस करतो कधी शरीराची फिटनेस राखतो हे मात्र खूप अवघड आहे परंतु इतका सगळा संघर्ष करत असताना देखील उमेश दळवीची जी मेहनत आहे त्या मेहनतीला सलाम खऱ्या अर्थाने त्या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचतोय ते 33 या धावांवर फुलटॉस बॉल हेच सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला खेळता आलं पाहिजे त्यांना डोकं लावलं अगदी मास्टर माइंड नीती अवलंबली आणि तदनंतर दोन धावा सहजतेनं या खेळाडूनं काबीज देखील केल्या धावांची गती याच दोन धावांच्या मदतीनं धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय ते 35 या आकड्यावर शेवटच्या 13 धावा गरजेच्या असणार विजयाकरता या षटकाचा जर आपण विचार कराल तर एक चेंडू शिल्लक आहे म्हणजे 13 चेंडू आणि विजयाकरता 13 धावांची गरज आहे बॉल टू रन मॅच आता मात्र आपल्याला पटलावर पाहायला मिळते हा बॉल अगदी फारूक बर्डी सर आमचं लक्ष वेधून घेत आहेत एक्स्ट्रा स्वरूपात ही धावसंख्या धावफलकावर जोडली जाते धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 36 या आकड्यावर 36 शेवटच्या 12 धावांची गरज आहे 13 चेंडू शिल्लक आहेत गोलंदाज तयार महारूप भाबे चेंज ऑफ पेस आणि कट केला बॉलला निर्धाव चेंडूची सांगता हा टॉस साठी आपण निश्चितच एकंदरीत थोडी घाई करा खऱ्या अर्थानं हा मॅच ही हा सामना खूप लांबला गेला कारण 5 षटकांचा सामना ठेवला गेला या स्पर्धेतली जी मुख्य ग्रँड फायनल आहे ती देखील जास्तीत जास्त षटकांची होणं गरजेचं आहे हॅलो नाणेफेक कक्ष आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर थोडासा खाली करायचा काही वेळासाठी विनंती करतोय नाणेफेक कक्ष आणि त्याच्या आजूबाजूचा थोडा परिसर तर खऱ्या अर्थानं शिवसेनेचा एक बुलंद बलाढ्य नेतृत्व सन्माननीय देवानंदजी थळे साहेब थोड्याच वेळात या प्रांगणाच्या दिशेनं ज्यांच्या नावानं सरपंच चषक त्यांच्या समाजसेवक कैलाजी तरे साहेब त्यांच्या समवेत कैलाजी शेलार साहेब शिवसेना शाखा प्रमुख पुंडास आणि सन्माननीय दीपकजी मानकर साहेब उद्योगपती मग तिघा मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण यायचंय आपल्या शुभ असते अंतिम सामन्याचा इथे माझा नाणेफेक केला जाईल गावदेवी स्पोर्ट्स दोंडावडवली आयोजित नगरसेवक सरपंच चषक 2021 मात्र ही शृंखला आपण बघितली आणि या शृंखलेची सांगता मात्र आपल्याला होताना बघायला मिळेल आणि या अंतिम सामना इथे मात्र बघायला मिळतोय या तिन्ही मान्यवरांच्या शुभ असते या सामन्याची नाणेफेक इथे मात्र दोन धावांची गरज आहे दोन कॉल कोण देतोय छापाकी काटा इथे मात्र चावी संघाचा कर्णधार कॉल देतोय छापा इथे मात्र कॉल दिला जातोय आणि नाणेफेक सुद्धा जिंकतोय चावी संघाचा कर्णधार इस निर्णय विचारायच्या आधी मी कैलास तरे साहेबांना विचारीन आयोजन कसं वाटतं या स्पर्धेला आपण भेट देत आहे आयोजन तर खूपच सुंदर आहे भरपूर वेळा मी या ग्राउंडवर खेळलेलो सुद्धा आहे भरपूर वेळा मी या ग्राउंडवर सुद्धा बाहेरून संघ आणून इथे भरवलेले आहेत खूपच सुंदर मी योगेश भाऊंना धन्यवाद देऊ शकतो की खूपच सुंदर नियोजन आयोजन बनवलेलं आहे नक्कीच एकंदरीत आपण पहिला खेळायचे आज मात्र प्रमुख पाहुण्याच्या भूमिकेमध्ये आहात कसं वाटतंय आता